लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते, त्याआधीच संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. गावभेटी, चौकसभा, कार्यकर्ते मेळावे सुरू आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातही काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे या कामाला लागले आहेत. त्यांनी गावभेटींचा धडाका लावलाय. मात्र त्या मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ गावात गावबैठकीसाठी पोहोचल्या, त्यावेळी मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं. गावबैठक सुरू होती, गावातील लोकही जमले होते. त्याचवेळी तिथं मराठा समाजातील लोक जमा झाले. त्यांनी प्रणिती शिंदेंना जोरदार विरोध करायला सुरुवात केली. एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही देण्यात आला. राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी असल्याचं ते सांगत होते. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावात येऊ देणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. ही गाव बैठक सुरू असताना नक्की काय झालं ते पहा. आरक्षणावरून मराठा आंदोलकांच्या रोषाला यावेळी प्रणिती शिंदे यांना सामोरं जावं लागलं. त्या आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांचं ऐकण्याच्या तयारीत कोणीही नव्हतं. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार या प्रणिती शिंदे आहेत. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते, त्यामुळे त्यांनी गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्याचवेळी हा प्रकार घडला. मनोज रांगे पाटील यांनी पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचं आवाहन केलंय. त्यानुसार अनेक गावांमध्ये मराठा समाजानं राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. मराठा समाजानं केलेल्या गावबंदीचा फटका मात्र नेत्यांना बसतोय, त्यामुळे प्रणिती शिंदे यांना गावात बैठक न घेताच परतावं लागलं. आरक्षण घेऊनच गावात या असंही त्यांना यावेळी मराठा आंदोलकांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, सोलापूर.